पनवेल सायन महामार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे ठेकेदारांच्या खर्चातून करण्यात येतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तराद्वारे दिली आहे. या संदर्भातील तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. पनवेल सायन महामार्गावरील बंद पथदिवे आणि येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास होत आहे, त्यामुळे महामार्गावरील अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊन जीवित व वित्तहानी होत असल्याचे तारांकित मध्ये नमूद करण्यात आले आहे. सायन पनवेल महामार्गावर मे व जून 2017 मध्ये झालेल्या अपघातात दोन इसमांचा मृत्यू झालाय. हा रस्ता खासगीकरणाअंतर्गत सायन पनवेल टोलवेज यांना देण्यात आलाय. हा रस्ता व रस्त्यावरील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी उद्योजकाची आहे. याबाबत वारंवार लेखी तसेच तोंडी सूचना देण्यात आली असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित मध्ये नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की हा रस्ता व रस्त्यावरील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी उद्योजकास नोटीस देण्यात आली आहे. ही कामे करणे अनिवार्य असल्याने पथदिव्यांची दुरुस्ती उद्योजकाच्या जबाबदारीवर व खर्चाने खात्यामार्फत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येत आहे. तसेच विभागामार्फत दरपत्रके मागवून रस्ते दुरुस्तीची कामे उद्योजकाच्या जबाबदारीवर व स्वखर्चाने करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.